केंद्रामध्ये आरएसएसचं बीजेपीचं सरकार रोखण्याकरिता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे, म्हणून आम्ही या पद्धतीनं आमची भूमिका स्पष्ट करत आहोत की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेऊन जागा वाटप करण्यासाठी काही अडचणी असतील तर तुम्ही 3-48 जागा वाटून घ्या. तुमच्या हिश्श्याला ज्या ज्या जागा येतील, आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत, आम्ही त्या त्या घटक पक्षांकडून चर्चा करून आमच्या हिश्श्याची जागा त्यांच्याकडून सोडून घेऊ. कारण सातत्यानं आम्ही सांगतोय की महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे. कोणत्या चर्चेला आम्हाला बोलवलं जात नाही, वाटाघाटी होत आहेत, जागा वाटप होत आहेत, आम्ही तिथं राहत नाही. आमचं आता म्हणणं की ठीक आहे, तुम्ही 3 तरी जागा वाटप करा 48. तुमच्या हिश्श्यामध्ये ज्या ज्या जागा आल्या त्याची तुम्ही यादी करा. आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत ती ज्यांच्या हिश्श्यामध्ये गेलेली आहे, मग शिवसेनेसोबत असेल, काँग्रेस असेल, एनसीपी असेल, आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष मग वाटाघाटी सुरू करू, त्यांच्या कोट्यातल्या जागा घेऊ. यापर्यंत आमची तयारी आहे. पण कोणत्याही स्थितीमध्ये केंद्रातलं आणि राज्यातलं आरएसएसचं बीजेपीचं सरकार रोखायचं आहे, त्यांना येऊ द्यायचं नाहीये, म्हणून आम्ही हे भूमिका स्पष्ट घेतली आहे. आम्हाला निमंत्रण नाही. काल आमच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला अद्यापही कोणताही निमंत्रण लेखी किंवा कॉलद्वारे आलेलं नाहीये. म्हणून त्यांनी का बोलले ते त्यांच्याशी विचारलं गेलं पाहिजे. आमचं धोरण आहे, आम्हाला केंद्रात आणि राज्यात आरएसएस बीजेपीचं सरकार येऊ द्यायचं नाहीये, म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न करण्याची आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत 2019 मध्ये 4 जानेवारीला आमची यादी जाहीर झाली होती, आता 25 जानेवारी उधारलेलं आहे. पण आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला काही करून महाविकास आघाडीमध्ये जायचं आणि येणारे केंद्रात आणि राज्यात आरएसएस बीजेपीचं सरकार रोखायचं आहे. त्यामुळे आम्ही शक्य तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या परीनं अजून एक आम्ही आज पर्याय दिला की आम्हाला सोबत घेऊन वाटाघाटी होत असतील, तुमचं तुम्ही बसा, वाटाघाटी करा, 48 जागा वाटून घ्या, ज्यांच्या हिश्श्याला ज्या जागा येतात त्या फायनल करा. आम्हाला ज्या लढवायच्या ते ज्या कोट्यात गेल्या त्यांच्याशी बोलू आम्ही परस्पर. आम्ही तर 12-12 फॉर्म्युला दिलेला आहे, बरोबर आहे. आता आम्हाला ज्या ज्या जागा आम्हाला ज्या ज्या लढवायच्या आहेत त्या तिन्ही पक्षांशी वाटाघाटी केल्यावर ज्या आम्हाला सुटतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊत ना. पण कितीचं प्रश्नच नाही. आता प्रश्न आहे की त्यांच्या 48 वाटप झालं का, मग आमच्याशी वाटाघाटी सुरू झाल्या का, किती लढवायचे हे वाटाघाटीचा भाग आहे. पण एक तर आम्ही दिलं होतं की सगळ्यांनी समसमान जागा वाटप करून घ्याव्या, म्हणजे 12 जागा आघाडीमध्ये 12 जागा लढण्याची आमची तयारी आम्ही दर्शवली. त्याच्यामध्ये आम्ही 3 जागा मुस्लिमांना देण्याचं आमचं धोरण जाहीर केलेलं आहे आणि बहुतांश जागा आम्हाला ओबीसी मायक्रो ओबीसीला द्यायचं ही धोरण जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता वाटाघाटीचा भाग आहे की त्या आकडा कितीपर्यंत होईल, पण आमची तयारी ही आहे. अकोल्याचं निमित्त करून चर्चेला वळण देऊ नका. मी ना अकोल्यालाच लढणं गरजेचं नाहीये, मी अकोल्याची जागा पण सोडायला तयार आहे, माननीय बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्तर तेव्हा त्यांना देण्यात आलेलं आहे. जर सोबत घेतलंच नाही तर मग नाईलाजा असतो. आम्हाला पूर्ण जागेची आमची तयारी, आम्ही लढू. पण आम्ही काय म्हणणं, आमचं स्टेटमेंट क्लिअर आहे, काही करून आम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग व्हायचा आहे. कारण आम्हाला येणाऱ्या केंद्रातलं आरएसएस बीजेपीचं सरकार रोखायचं, म्हणून आम्ही सोल्युशन आज आम्हाला वाटतं की आम्ही अजून एक सोल्युशनच देतोय ना, की आम्हाला सोबत घेऊन वाटाघाटी होणार नसतील ना, तुमचे करून घ्या, यादी करून घ्या, आम्हाला ज्या जागा हव्या आहेत त्या घटक पक्षाशी बोलूत. आम्ही एक अजून प्रस्ताव देतोय ना सोल्युशनचा.